जय जवान जय किसान आज सुरलिया मैदानामध्ये ज्याप्रमाणे बोलले होते उक्तीप्रमाणे कृती रामकृष्ण वेताळ साहेबांनी एकदम पारदर्शक असं मैदान घेऊन दाखवलं आणि त्यांना दाखवून दिलं त्यांना चार सेमीमध्ये सुद्धा बक्षीस संपवून मैदान आटपता आलं असतं पण त्यांना तीन तीनचं सेमी करून मैदानामध्ये आठ सेमी पळवलं आणि संपूर्ण जेवढी बक्षिसं होती तेवढी बक्षिसं बैलगाडी मालकांना वाटून दिली एकदम जबरदस्त मैदान झालं आणि इतिहासात नोंद होईल असं मैदान झालं आपण त्यांच्याशी थोडं संवाद साधूया नमस्ते सर्वात प्रथम मी माझ्या चॅनेलतर्फे आपलं धन्यवाद देतो की आपण बोललेल्या शब्दाला जागला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला काय सांगताल आजच्या मैदानाबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल आज शेतकऱ्यांचा आनंदाचा उत्सव बैलगाडी चालक मालक सगळे या विभागातले सर्व बैलगाडा शौकीन त्यांना एक खूप आनंद असा या ठिकाणी या मैदानावर घेता आला आज या ठिकाणी आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं बैलगाड्या त्याचबरोबर या ठिकाणी बघणाऱ्यांची संख्या ही सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होती आणि अतिशय सुंदर असा बैलगाडी अड्डा सकाळपासून आता फायनलपर्यंत झाला दुपारी गटामध्ये ज्यावेळेला गाड्या पळवायच्या होत्या त्यावेळेला नऊ बक्षीस होती संयोजकांचं मत होतं की आपण पाच पाच सासानं गाड्या पळवू परंतु मी निर्णय केला की आपल्याला जे नऊ बक्षीस आहे ते नऊच्या नऊ बक्षीस आपल्याला सगळ्यांना पारदर्शक द्यायचे आहेत म्हणून आपण सेमी फायनलमध्ये तीन तीन गाड्याचे गट पळवून आपण सेमी फायनल फायनलला नऊच्या नऊ गाड्यांना आपण बक्षीस देण्याचं काम केलं प्रथमतः संयोजकांचं आणि सुरली गावातील सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो त्याचबरोबर बैलगाडी शौकीन आणि मालकांचं सुद्धा स्वागत आणि अभिनंदन करतो अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य या ठिकाणी सुरली नगरीमध्ये बैलगाडी चालक मालक आणि बघा येणाऱ्या सगळ्या सर्व शौकीनांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर असं सहकार्य केलं त्याबद्दल मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि सुरली नगरीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सर्वांचं मनापूर्वक स्वागत आणि अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद